मागचं काढून कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. इथं शिवसेनेचा दावा आहे, शिवसेनेला इथल्या लोकांनी मतदान केलेलं आहे, मतदारांनी मतदान केलेलं आहे, त्याचमुळं शिवसेनेचे खासदार निवडून गेलेले होते. ते खासदार दुर्दैवानं आमच्यासोबत आले नाही, तरी देखील या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. आणि त्याच्यानंतर याचा निर्णय जो काय घ्यायचा आहे ते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री घेतील. उमेदवार कोण आहे, उमेदवार कोण असेल साहेब सेनेचा, गोव्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचा उमेदवार नक्की नाही. मतदारसंघाच्या बाबतीत भाजपचा दावा आहे की कमळावरच इथला कोणी मुख्यमंत्री मावळ रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही मतदारसंघावर. आता मुख्यमंत्री गोव्याचे बोलले की तुम्ही छापलं, पण मी काय बोललो ते छापलं नाही, परवा मी पण बोललो. गोव्याला जो एक मतदारसंघ शिल्लक राहिलेला आहे त्याच्यावर शिवसेनेचा दावा आहे आणि तिथे दौऱ्याला मी जाणार आहे आणि तिथं आम्ही दावा करणार आहोत. भाजप भाजपने 37 जागा लढवण्याचा दावा केला. जागेला धर विचारतो तिकडे या किरण सामंत यांचं म्हणजे भैयांचं नाव फायनल झालेलं आहे असं कळतंय वरिष्ठ पातळीवरती, वस्तुस्थिती आहे का? अरे तुमच्या सोर्स फायनल झालं असेल तर आम्हाला तिथेच पाहिजे आणि कसं असं बोलले. कन्फर्म झालेलं आहे, कन्फर्म झालं असेल तर आताच फटाके वाजवले. तुम्हाला वाटतं का किरण सामान्य उभं राहा म्हणून या मतदारसंघात? ग्रामपंचायत सदस्य म्हणून भावीना सरपंच व्हावं असं तुम्हाला वाटतं का? शंभर% कार्यकर्त्यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भाजपच्या अनेक लोकांची इच्छा आहे की किरण सामंतांनी तिथे लोकसभा लढली पाहिजे. त्यांचा संपर्क आहे, त्याच्यामुळे कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांना उमेदवारी मिळावी यासाठीच आम्ही सगळे आग्रही आहोत. सर भाजप सर 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 शिवसेनेचे जे नेते आहेत रामदास भाई कदम, ते काल असं म्हणाले की भाजपने शिवसेनेचा वाईट आहे सगळ्या चॅनलवर बघितलं. सर भाजप सर भाजप सर सर रामदास भाईंचे असं म्हणणं आहे की बघितलं नाही ऐकलं नाही. मी सांगते दापोली मतदारसंघात, मी बघितल्यानंतरच बोलला. सर भाजपने सर 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 भाजपने सर्वे केलेला आहे सर सर भाजपने सर्वे केलेला आहे, त्या सर्वेमध्ये अजून त्यांनी म्हटलं आहे की 37 जागांवरती भाजप ही निवडणूक लढवणार आहे असा दावा त्यांनी केलेला आहे. मला असं वाटतं ह्या सगळ्याचं उत्तर काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सगळ्या चॅनलवरनं दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं की चॅनलवरनं सगळ्या ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. जे 3 पक्ष आम्ही एकत्र आहोत ते मान सन्मानानं आम्ही युती करणार आहोत, त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता भाजपचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातले देवेंद्रजी ज्यावेळी हे सांगतात त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. आपण प्रश्न विचारताय म्हणून मी उत्तर देतोय, पण त्यांनी क्लिअर कट काल फुल स्टॉप करून टाकलेला आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलं ह्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. सर पण काल शान बरोबर झालेल्या चर्चेत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा त्यात गेला, मुख्यमंत्र्यांनी त्यात माननीय अमित शाह साहेबांच्या मीटिंगला मी नव्हतो, त्याच्यामुळे त्या बैठकीमध्ये काय झालं हे मी सांगू शकत नाही. सिडकोच्या बाबतीमध्ये जशा तुमच्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत तशा माझ्या देखील भावना तीव्र आहेत. मी स्वतः काल मुख्यमंत्री मोदींशी चर्चा केलेली आहे, उद्या देखील करणार आहे. ज्या एजन्सी प्लॅनिंग अथॉरिटी पूर्वी होत्या त्याच राहाव्यात अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे, सगळ्या आमदारांची सगळ्या खासदारांची, पण ती सर्वपक्षीय खासदारांची परत त्याच्यामध्ये राजकारण. तर त्याच्यामुळे आम्ही ती भूमिका मुख्यमंत्री मोदींकडे मांडू आणि कुठेही अन्याय होणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री मोदी घेतील याची मला जी आर एस काढलाय फक्त जी आर आपण थांबवू शकतो, त्याची एजन्सी बदलू शकतो, आवश्यक करू शकतो. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आरक्षणाशी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते ईव्हीएम मध्ये ईव्हीएम वापरण्यापेक्षा बॅलेट पेपरमध्ये घ्यावं, कारण का मराठा समाजाच्या जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी निवडणूक अर्ज भरण्याची. एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी झाल्यानंतर अशी पदं मांडू शकतात, आता ते सध्या जिल्हाधिकारी आहेत, त्याच्यामुळे निवडणुकीचा निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्य निवडणूक आयोगाच्या मुख्यांना आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना आहेत असं मला वाटत नाही.
सांगितलं जाहीरपणानं सांगितलं आपल्याला विश्वास घेतलं नाही तो कोकणातल्या ज्या जागा आहे टोप त्याच्यावर काही विकासात्मक काम अजूनही बाकी आहे ते साधारण कधी सुरू होतील किंवा निधी आलेला नाही रस्त्याच्या कामाच्या संदर्भात मला माहित नाही म्हणू शकतो मला पालकमंत्री मला पालकमंत्री म्हणून अजून काही जिल्हाधिकाऱ्यांनी हे सांगितलेलं नाही की निधी अभावी कामं कुठे थांबली किंवा सीओनी सांगितलेलं नाही जिल्हा परिषद सीओनी सांगितलेलं नाही तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती मला सांगा जिल्हाधिकाऱ्यांना विचार भाईंच्या मनातली खतखत तुमच्यापर्यंत काही बोलून दाखवले का की ते म्हणतात की सगळ्याच मतदारसंघामध्ये म्हणजे मावळपासून रत्नागिरीपर्यंत सगळ्या मतदारसंघामध्ये खूप अन्याय होतोय भाई काय बोललेत हे आता ऐकतो रायगडमध्ये जेव्हा मला पत्रकार भेटतील तेव्हा तुमचा माझा खुलासा असं म्हणाले की जर भाजपने आमच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं करत असतील रवींद्र चव्हाणांचं नाव रमेश शर्मांनी घेतलंय तर आम्ही ते सहन करणार नाही म्हणजे नेमकं चाललंय काय महायुती असा प्रश्न येतो निर्माण मी उद्या त्यांच्यावर राय विचारतो ना काय चाललंय महायुतीच्या जागा वाटपाचं घोडं नेमकं कोणत्या जागेवरती आणलेलं आहे किंवा वाटतं की तुम्ही मला झेपतील असे प्रश्न अमित शाह साहेबांच्या सह्याद्रीच्या मीटिंगला काय झालं हे तर मी सांगायला लागलो त्याच्यामध्ये सगळे अधिकाऱ्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराचा प्रत्येक शिवसैनिकाचा खासदाराचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन असं होऊ शकत नाही प्रश्न कुठच्याही पद्धतीनं मार्गाने जर विचारला तर उत्तर हेच आहे महत्वाचे पद आहे आपल्याकडे आणि आपल्या मुख्यमंत्र्यांच्या फार जवळचे आहेत आपण या गोष्टी आपल्याला माहित तुमचे मित्र तटकरे साहेब आणि सॉरी रामदास कदमच्या एकाच मंचावरती येणार आहेत 2 तारखेला मला एक कळत नाही तटकरे साहेब असतील ते खासदार रामदास भाई शिवसेनेचे नेते आहेत आणि जर महायुतीचा मेळावा असेल तर तुमची तरी अपेक्षा का असावी की तरी एकत्र येणे एकत्र येत आहे त्यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजेत तुम्ही पण शुभेच्छा द्या मी पण देतो धन्यवाद.